पुण्याचा अभिजित कटके आणि साताऱ्याचा किरण भगत यांच्यामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत आज रंगणार आहे. अभिजित गादी विभागामध्ये विजयी ठरलेला आहे तर माती विभागामध्ये किरणनं बाजी मारली आहे. आज संध्याकाळी पुण्यामधल्या भूगाव इथं ही प्रतिष्ठित लढत होणार आहे. विजय चौधरी यंदा स्पर्धेमध्ये सहभागी न झाल्यामुळे यंदा महाराष्ट्र केसरीला नवा विजेता लाभणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत आज रंगणार आहे. पुण्यातील अभिजित कटके आणि साताऱ्याचा किरण भगत यांच्यात ही मानाची लढत होतीये. पुण्याचा अभिजित कटके हा अमर निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश पेठेतील शिवराम दादा तालमीत सराव करतो. अतिशय कमी वयात कुस्तीमध्ये त्याने उत्तम पकड मिळवली आहे. कटके घराण्यामध्ये पहिलवानकीची परंपरा असून अभिजितच्या रूपानं पाचवी पिढी कुस्तीमध्ये आहे. आर्मी स्पोर्ट्स मध्ये देखील तो सराव करतो. अभिजित हा राष्ट्रीय खेळाडू असून सेमी फायनल मध्ये त्यानं गादी विभागात सहज विजय मिळवलाय. जे कोचेसने फॉलो केलं ते मी फॉलो करत गेलो म्हणून मला खुश वाटलं आज फायनल आल्या. मॅडम मी एवढी प्रॅक्टिस एवढी करतो चार चार टाइम तीन तीन टाइम. आता माझे पप्पा सकाळपासून मागा असतात त्यांचं एक मी आभार मानतो त्यांच्यामुळे मी आज आहे. तर किरण भगत हा जरी साताऱ्याचा असला तरी तो पुण्यात काका पवार यांच्या कुस्ती संकुलात सराव करतो. सांगली सातारा इथल्या अनेक केसरी स्पर्धा त्याने जिंकल्यात. चितपट कुस्तीसाठी तो प्रसिद्ध आहे. माझ्या वस्तूंनी माझ्याकडून खूप प्रॅक्टिस करून घेतली आणि माझा आत्मविश्वास आहे की मी जिंकू. आता शेवटी कुस्ती असते काय काय अचानक कुस्ती बदलते पण माझा विश्वास आहे की मी अभिजित आणि आम्ही संगत राहिलो रोज कुस्ती म्हणजे माहिती आम्हाला एकामेकाची कुस्ती. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत अभिजित कटकेनं सलग दुसऱ्यांदा धडक मारली आहे तर किरण भगत प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करू शकलाय. अभिजित गादी तर किरण माती विभागात प्रवीण आहे. आतापर्यंतची कामगिरी पाहता अभिजितचा पारड जड वाटत असलं तरी किरणचा डावही निकाल पलटवू शकतो. मेघा कुजिकसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया पुणे.